यंदा अक्कलकोट तालुक्यात ज्वारीचं क्षेत्र घटणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी दिली. यंदा ही अक्कलकोट तालुक्यात पावसानं मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळं विहिरी तलाव बोरला पाणी उपलब्ध झालंय. दुसरीकडे शेवटच्या टप्प्यात जोरदार बरसात झाल्यामुळं आजही शेतशिवारात पाणी थांबून आहे. त्यामुळं यंदा ज्वारीचं क्षेत्र घटण्याची शक्यता असून गहू हरभरा क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. अक्कलकोट तालुक्यात 60,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकं घेतली जातात अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी दिली. सरासरी 89,000 हेक्टर रब्बीचं क्षेत्र आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं 65,000 हेक्टरपर्यंत ज्वारी होते आणि 8.5 ते 9,000 हेक्टरपर्यंत हरभऱ्याचं क्षेत्र सरासरी आहे. मागील 5 वर्षाची सरासरी जी आहे ती ज्वारी आणि गव्हाचं क्षेत्र हे 5,000 हेक्टरपर्यंत आहे. हे प्रमुख पिकं असून परंतु यावर्षी विलंबानं झालेला पाऊस आणि जास्त झालेला पाऊस या दोन्ही कारणामुळं ज्वारीचं क्षेत्र बरस घटण्याची शक्यता आहे आणि पाण्याची उपलब्धता असल्यामुळे हरभरा आणि गहू क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. साधारण आमचं तर अपेक्षित असं आहे की हरभरा आता जे 9,000 हेक्टर आहे तर त्याच्यात डबलच क्षेत्र यावर्षी हरभऱ्याखाली येईल आणि गव्हाचं पण क्षेत्र वाढेल आणि ज्वारीच्या बाबतीत थोडस काढणीचा वगैरे अडचणी येत असल्यामुळे आणि त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न बरचसा ज्वारी ही जनावरांच्या कडब्यासाठी केली जाते. त्यामुळं आता ग्रामीण भागात यांत्रिकीकरण बरचसं झाल्यामुळं जनावरांची किंवा बैलांची संख्या कमी झाली आणि त्यामुळं कडब्याची सुद्धा मागणी कमी झाली.